जळगाव शहर काँग्रेसतर्फे गणेश कॉलनीतील पेट्रोल पंपावर अर्थसंकल्पानंतर झालेल्या पेट्रोल व डिझेल दरवाढी विरोधात निदर्शने केली. महानगर जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं. अर्थसंकल्पात नवीन कर वाढ करून नुकतेच पुन्हा सत्तेत आलेल्या मोदी सरकारने 2.5 ते 3 रुपये प्रतिलिटर दरवाढ केलेली आहे. त्यामुळे सामान्य व मध्यमवर्गीयांचा खिसा अप्रत्यक्षपणे कापला जात आहे. याचा निषेध करण्यासाठी बुधवारी शहर जिल्हा काँग्रेसतर्फे पेट्रोल भरणाऱ्या ग्राहकांचा गुलाब पुष्प देऊन प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले. तसेच सरकारचा निषेध करून दरवाढ मागे घेण्याची मागणी केली. ग्राहकांनी देखील दरवाढीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. या आंदोलनात काँग्रेस महानगर जिल्हाध्यक्ष डॉक्टर राधेश्याम चौधरी, माजी महानगर अध्यक्ष सलीम पटेल, ब्लॉक अध्यक्ष नदीम काझी, श्याम तायडे, जगदीश गाढे, ज्ञानेश्वर कोळी, दीपक सोनवणे, मनोज सोनवणे, शफी बागवान, शशी तायडे, जाकीर बागवान, बाबा देशमुख, योगेश देशमुख, मोहसिन पिंजारी, गोकुळ चौहान, नरेंद्र पाटील, कैलास पाटील, सुभाष ठाकरे, सुनील पाटील उपस्थित होते. पंतप्रधान झाल्या झाल्या आल्या आल्या पहिला झटका मोदी सरकारनं मध्यमवर्गीय माणसाला दिला आणि पेट्रोल आणि डिझेलवर कर वाढवून पेट्रोल आणि डिझेलचे दर 2.5 ते 3 रुपये प्रतिलिटर वाढवले आणि एक प्रकारे सामान्य माणसाच्या खिशातून पाकिटमारी करण्याचं काम मोदी सरकारनं केलं आहे. त्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आम्ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीनं एकत्र जमलो आहेत आणि पेट्रोल डिझेलची दरवाढ करणाऱ्या मोदी सरकारचा आणि पंतप्रधान मोदींचा निषेध करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पदाधिकारी जे आहेत, कार्यकर्ते जे आहेत, ते सामान्य माणसाच्या सोबत आहेत आणि सामान्य माणसाच्या आर्थिक हिताचं रक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहेत आणि त्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सर्व पदाधिकारी शहरातील आज या ठिकाणी रस्त्यावर आले आणि पेट्रोल भरणाऱ्या ग्राहकांना गुलाब पुष्प देऊन एक प्रतिकात्मकरित्या त्यांचं स्वागत करण्याचं काम आम्ही केलं आहे की जेणेकरून आम्ही आमचा निषेध या मार्गाने नोंदवला आहे आणि सरकारला जागे करण्यासाठी आमचं आंदोलन आहे असंच सुरू राहील आणि सरकारने ही वाढ केलेली पेट्रोल आणि डिझेलची जी दरवाढ आहे ती मागे घ्यावी, रद्द करावी अशी आमची मागणी राहील. दरवाढ कमी व्हायला पाहिजे, फक्त आम आदमी माणसाला नुकसान नको पाहिजे. पेट्रोल दरवाढ कमी झाल्यानंतर चांगली व्यवस्था होईल. केंद्र सरकारनं परवडेवली रेट द्यायला पाहिजे, सर्वसामान्य माणसाला हिताचा निर्णय घ्यायला पाहिजे. हॅलो गाईज, प्लीज लाईक, कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल.